भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना अजूनही बंद असल्यामुळे काही सभासद शेतकऱ्यांनी राजगड कारखान्यावरती पत्रकार परिषद आयोजित केली होती, पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कारखान्याच्या गेटच्या समोर खाली बसून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। राजगड सहकारी साखर कारखान्यावरती करोडो रुपयांचे कर्ज असल्यानं नोव्हेंबर महिन्यात कारखान्याचा निलाव होणार असल्यामुळे बंद आहे। त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी काही सभासद शेतकऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना गटाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांना पत्र दिलं आणि या पत्राच्या आधारे कुलदीप कोंडे यांनी सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं कारखान्याच्या आवारात पत्रकार परिषद आयोजित केली होती, पण राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बंदोबस्तामुळे सभासद शेतकऱ्यांना गेटच्या रस्त्यावरती पत्रकार परिषद घ्यावी लागली। राजगड कारखान्याचे गेट अजूनही बंद आहे। कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांना कारखाना सुरू करण्याचे स्वप्न संचालक मंडळ दाखवत आहे, तरी येणाऱ्या पुढील 15 दिवसात संचालक मंडळानं निर्णय दिला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कारखाना संचालक मंडळांना दिलाय। राजगड सहकारी साखर कारखान्याच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांनी निवेदन दिलं होतं किंवा कामगारांनी जे मला निवेदन दिलं होतं त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज खऱ्या अर्थाने राजगड सहकारी साखर कारखान्याचे MD पाटील साहेब यांच्या कॅबिनमध्ये ही पत्रकार परिषद घ्यायची होती, परंतु आम्हाला आमच्या हक्काची संस्था असताना सुद्धा आज गेटवरच या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून अडवलं आणि भर रस्त्यामध्ये खाली बसून आम्हाला या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायला लावली। हा आमचा अपमान नसून हा पूर्ण शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांचा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, सभासदांचा, कामगारांचा अपमान आहे। पण असो, जर चांगलं होणार असेल तर निश्चितपणाने हा अपमान आम्ही हजारदा सहन करायला तयार आहोत। मला राजगड सहकारी साखर कारखान्याने हे उत्तर देणं अपेक्षित होतं की आम्ही येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारखाना चालू करू। ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत, गेल्या वर्षीची जी काही FRP राहिलेली आहे ती सुद्धा आम्ही या 15 दिवसात दिवाळीच्या आतमध्ये देऊ। साखर वाटपाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना, सभासदांना ही दिवाळी गोड घालू। किंवा ज्या कामगारांचं बिल थकलेलं आहे, पगार थकलेले आहेत, त्यांचेही पगार आम्ही दिवाळीच्या आतमध्ये देऊ। आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या ह्या उत्तरांची अपेक्षा होती, परंतु असं कुठलंही उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं नाही। आम्हाला या ठिकाणी कारखान्याच्या बाहेर अडवून त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचा, कामगारांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे। पर असो, आता आम्ही आजच्या पुरतं हे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। येणाऱ्या 7 तारखेला 7 ते 10 तारखे नोव्हेंबर ह्यामध्ये कदाचित मी सर्व इतर पक्षांची सुद्धा चर्चा करून जर आम्हाला सर्व पक्षीय आंदोलन या ठिकाणी करता आलं तर ते निश्चितपणाने सगळ्यांचा सहभाग घेऊन आंदोलन करू। अन्यथा जसं आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे, हेही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येऊन येणाऱ्या 7 ते 10 नोव्हेंबरच्या मध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आणि कृपा करून माझं पत्रकारांना सुद्धा ही विनंती आहे की राजगड सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख करत असताना राजगड सहकारी साखर कारखान्याचा पूर्ण उल्लेख करावा, कारण राजगडची उंची कमी करण्याचं काम सध्या ह्या राजगड सहकारी साखर कारखान्याने हातात घेतलेलं आहे। तर तसं न होता त्या ठिकाणी राजगडची जी भव्यता आहे ती अबाधित राहावी एवढंच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आणि कारखान्याने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या योगेश जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोग।